आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन फिगर सच एज रेक्टेंगुलर ट्रायंगल सर्कल सेमी सर्कल अँड क्वार्टर सर्कल अबाउट द सेंट्रोइडल ऍक्सिस. पहिल्यांदा आपण बघूया सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे काय. सेंट्रोइडल ऍक्सिस म्हणजे काय, द ऍक्सिस विच पासेस थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द सेक्शन्स आर कॉल्ड ॲज सेंट्रोइडल ऍक्सिस. इथं बघा आपल्याला दिसतं हा एक्स एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय वाय ऍक्सिस आहे रेक्टेंगल सेक्शनसाठी. तर हे कुठनं पास होत आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधनं पास होत आहे, कुठं, या सेक्शनच्या. सो त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रोइडल ऍक्सिस असं पण म्हटलं जातं. एक्स ऍक्सिस कसं इथं हॉरिजेंटल आहे, वाय ऍक्सिस कसं इथं व्हर्टिकल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जनरली कुठं कॅल्क्युलेट करतात, अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याच्या आधी नेहमी काय करायचं, तर पहिल्यांदा सीजी कुठं आहे, सेंट्रोइडचा जो पॉईंट आहे तो आधी काय करायचा, लोकेट करून घ्यायचा. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी सेंट्रोइडचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर आपण आता काही कॉमन फिगर्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा घेऊया मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड रेक्टेंग्युलर सेक्शन. याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू, तर रेक्टेंग्युलर ए बी सी डी आपण कन्सिडर केला. याच्यामध्ये विड्थ ही किती आहे, बी जी दिसते ही विड्थ आहे रेक्टेंगलची, आणि डी काय इथं डेप्थ आहे. बी काय आपली विड्थ ऑफ द सेक्शन आणि डी काय इथं डेप्थ ऑफ द सेक्शन. तर आपण आता काय करू, एम आयचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कशी कुठे, एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टेंगल अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. एक्स एक्स ऍक्सिस कसं डिनोट केलं जातं ते आय एक्स एक्सने आपण डिनोट करतो. तर लक्षात ठेवण्याची एक खूप सोपी ट्रिक आहे, ज्या ऍक्सिसचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, त्या ऍक्सिसचं काय करायचं माहिती आहे, उभं राहायचं. त्या ऍक्सिसचं आपल्याला सपोज एक्स एक्स ऍक्सिसचं मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे, तर ह्या ऍक्सिसचं आपण काय करूया, इथं उभं राहायचं. ज्या ऍक्सिसचं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे, त्या ऍक्सिसचं आपण उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर समोरची साईड बघायची. आता ही समोरची साईड ए बी आहे, ए बी म्हणजे काय, विड्थ ऑफ द सेक्शन. ती साईड लिहून घ्यायची इनटू जिथं उभं राहिलं आपण त्याची साईड बघायची. त्याची साईड कुठं येतं, डेप्थ. ए डी किंवा ही बी सी त्याची साईड आहे, त्याला काय म्हणतो आपण, डेप्थ म्हणतो. तर त्या डेप्थचं क्यूब घ्यायचा डिवायडेड बाय 12. सिमिलरली आपण काय करू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. कशासाठी, वाय वाय ऍक्सिससाठी. हा जो ऍक्सिस आहे वाय वाय ऍक्सिससाठी आपण सेम वे मुवमेंट ऑफ एम आय कॅल्क्युलेट करू शकतो. एम आय ऑफ रेक्टेंगल अबाउट वाय वाय ऍक्सिस. वाय वाय ऍक्सिस आय वाय वाय इज इक्वल टू ज्या ऍक्सिसचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, त्या ऍक्सिसचं उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर समोर बघायचं, समोरची साईड डेप्थ आहे म्हणून डी लिहिलं. इनटू आपण काय घेतो, साईडचा क्यूब घेतो. म्हणून मी इथं बी क्यूब डिवायडेड बाय 12 लिहितो. बी क्यूब डिवायडेड बाय 12 लिहिलं. ह्या झाले मुवमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले, कशासाठी, एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिससाठी. सिमिलर वे आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. कशासाठी, हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शनसाठी. आता इथं आपल्याला हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शनचे जो एक्स्टर्नल रेक्टेंगल आहे तो ए बी सी आणि डी आपण कन्सिडर करूया, ज्याच्यामध्ये कॅपिटल बी ही विड्थ आहे. कशाची, एक्स्टर्नल रेक्टेंगलची. कॅपिटल डी ही डेप्थ आहे. कशाची, ह्या एक्स्टर्नल रेक्टेंगलची. नंतर ही स्मॉल बी काय, डेप्थ विड्थ आहे. कशाची, या इंटरनल रेक्टेंगलची. नंतर ही स्मॉल डी डेप्थ आहे इंटरनल रेक्टेंगलची. सिमिलर पण लागलं तर इथं लिहून ठेवू की बी म्हणजे काय. इथं घेऊया सपोज विड्थ ऑफ सेक्शन आणि इथं डी घेऊया डेप्थ ऑफ सेक्शन. आणखीन एक गोष्ट लागते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ती म्हणजे एरिया. एरिया काय असतो रेक्टेंगलचा, बी इंटू डी. तसंच इथं आपण सपोज पहिल्यांदा इथं कॅपिटल बी विड्थ ऑफ आउटर रेक्टेंगल, नंतर कॅपिटल डी डेप्थ ऑफ आउटर रेक्टेंगल, नंतर स्मॉल बी घेऊया इथं, स्मॉल बी विड्थ ऑफ इनर रेक्टेंगल, नंतर ही स्मॉल डी
depth of inner rectangle. तर फॉर्म्युला सेम आहे, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इथं एरिया जो असतो याचा एरियाचा फॉर्म्युला आहे कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. आता आपल्याला एम आय फाइंड आउट करायचं आहे हॉलो रेक्टँगलसाठी. एम आय ऑफ हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन सेक्शन अबाउट एक्स एक्स एक्सिस कसं लिहिणार आपण ते. आय एक्स सिक्स इज इक्वल टू एम आय कशाचा आउटर रेक्टँगलचा अबाउट एक्स सिक्स एक्सिस मायनस काय करायचं एम आय अबाउट एम आय ऑफ इनर रेक्टँगल अबाउट एक्स सिक्स एक्सिस. फॉर्म्युला काय आउटर रेक्टँगलसाठी समोरची साईड. आता ज्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एक्स सिक्स एक्सिससाठी सिमिलरली इथल्या सॉलिड रेक्टँगलचा कसं इथं फॉर्म्युला आपण यूज करूया कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी क्यूब डिवाइड बाय 12 मायनस स्मॉल बी डी क्यूब डिवाइडेड बाय 12. जसं इथं लक्षात ठेवलं तसंच आपण इथं पण लक्षात ठेवू. त्यानंतर पुढे आपण फाइंड आउट करूया अबाउट वाय वाय ॲक्सिससाठी एम आय ऑफ हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन अबाउट वाय वाय ॲक्सिस. वाय वाय ॲक्सिससाठी कसं लक्षात ठेवणार, नेहमी आपली सिम्पल ट्रिक आहे, ज्या ॲक्सिसचा काढायचा त्या ॲक्सिसचं उभं राहायचं, उभं राहिल्यानंतर बघायचं समोरची साईड इंटू साईड क्यूब डिवायडेड बाय 12. मग इथं घेऊया अबाउट वाय वाय ॲक्सिस इज सिमिलरली आपण जसं इथं एक्सिस ॲक्सिससाठी घेतलं एम आय ऑफ आउटर रेक्टँगल मायनस एम आय ऑफ इनर रेक्टँगल, तसंच वाय वाय ॲक्सिससाठी पण घेऊया. वाय वाय ॲक्सिससाठी जसं इथं ट्रिक सांगितली वाय वाय ॲक्सिस उभं राहायचं समोरची साईड इंटू साईडचा क्यूब डिवाइड बाय 12. आउटर रेक्टँगलसाठी समोरची साईड कोणती येणार आहे कॅपिटल डी इंटू साईडचा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस इनर रेक्टँगलसाठी स्मॉल डी इंटू कॅपिटल बी क्यूब डिवाइडेड बाय 12. अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनसाठी. आता आपण पुढे बघणार आहोत एम आय ऑफ सॉलिड सर्क्युलर सेक्शन. आता इथं सर्क्युलर सेक्शन आहे, हा सेक्शन कसं दिसतं तुम्हाला, सिमेट्रिक सेक्शन आहे. हा जी जो पॉईंट आहे हा सेंट्रॉइड आहे. कशाचा सेंट्रॉइड आहे, सर्कलचा सेंट्रॉइड आहे. सिमेट्रिक सेक्शन असल्यामुळं इथं का सेक्शन कसं आहे आपला सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक सेक्शन असल्यामुळं की मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला एम आय कशासाठी अबाउट एक्स एक्स अँड या वाय वाय ॲक्सिससाठी कसं असणार आहे इक्वल असणार आहे, इक्वल किंवा सेम असणार आहे. म्हणजेच इथं काय येईल आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू पाय बाय 64 इंटू कॅपिटल. इथं डी काय घेतलेली आपण डायमीटर घेतलेली, डी म्हणजे काय डायमीटर ऑफ सर्कल घेतलेले आपण रेश टू 4. हा फॉर्म्युला येईल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सर्क्युलर सेक्शन. सिमिलरली आपण आता हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघूया एम आय अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ॲक्सिस फॉर हॉलो सर्क्युलर सेक्शन. जसं आपण हॉलो रेक्टँगलसाठी केलं ना आउटर मायनस इनर, तसंच इथं पण करायचं आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू एम आय कशासाठी आउटर सर्कलसाठी काय इथं पाय बाय 64 कॅपिटल डी टू द पॉवर 4. कॅपिटल डी काय इथं आउटर सर्कलची डायमीटर आहे आणि ही स्मॉल डी काय इथं इनर सर्कलची डायमीटर आहे. त्याला इथनं मायनस करायचं पाय बाय 64 स्मॉल डी टू द पॉवर 4. हे तुम्ही असं पण लिहू शकता पाय बाय 64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो कशासाठी हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी. तर आता आपल्याला एम आयचं फॉर्म्युला फाइंड आउट करायचं आहे कशासाठी, सेमी सर्क्युलर सेक्शनसाठी. सेमी सर्क्युलर सेक्शनमध्ये ना फक्त एक्स एक्स ॲक्सिस बघायचं. हा जो ॲक्सिस आहे हा जी पॉईंट म्हणजे सेंट्रॉइड, जी पॉईंट इथं काय सेंट्रॉइड ऑफ सेमी सर्क्युलर सेक्शन आहे. हे किती डिस्टन्सपासून लोकेट इथं वाय वाय इथं एक हा जो ॲक्सिस आहे कोणता एक्स एक्स ॲक्सिस आहे किती डिस्टन्स 4r/3π. म्हणून इथं थोडंसं फॉर्म्युला चेंज होतो आय वाय वाय
Ixx itu formula lakshat teva 0.11 into r to the power 4 ani yy axis hai to yy axis symmetrical hai tyachyamule itha formula madhe kai change yy axis kasa itha symmetrical hai ani itha iyy is equal to pi by 64 d to the power 4 ela divide by 2 kara 2 kelyanantar kai answer itha pi divided by 128 d to the power 4 अशा पद्धतीने आयएक्सएस आणि आयवाय आपण कॅल्क्युलेट करू शकतो हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा कशासाठी सेमी सर्क्युलर सेक्शन साठी सिमिलरली आता आपल्याला कुठे फाइंड आउट करायचे आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आयएक्सएस आणि आयवाय कशासाठी तर क्वार्टर सर्कल साठी एमआयचा जो फॉर्म्युला आहे I is equal to Ixx is equal to Iyy is equal to directly इथे लक्षात ठेवा क्वार्टर सर्कल साठी सपोज एक क्वार्टर सर्कल ह्याचा हाफ घ्यायचा म्हणजे इथे 0.11 r टू द पावर 4 डिवाइडेड बाय 2 करा फक्त लक्षात ठेवा इथे काय लिहितो 0.055 r टू द पावर 4 अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो कशाच क्वार्टर सर्कल साठी एमआय अबाउट एक्सएक्स आणि वायवाय एक्सिस दोघे पण कसे इथं इक्वल आहे नंतर आता आपल्याला थर्ड केस बघायची ती म्हणजे कोणती एमआय ट्रायंगुलर सेक्शन ट्रायंगुल सेक्शन मध्ये आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे ए बी आणि सी ज्याच्यामध्ये एच काय ही हाइट ट्रायंगलची बी काय ही विड्थ आहे आणि इथं सेंट्रॉइड आहे सेंट्रॉइड ए बेस पासून एच बाय 3 बेस पासून किती डिस्टन्स वरती लोकेट केलेलं आहे आपण एच बाय 3 हा सेंट्रॉइड पॉइंट लोकेट केलेला आहे तर सर्वात प्रथम आपण कॅल्क्युलेट करूया एमआय ऑफ ट्रायंगल अबाउट इट्स बेस कसं लिहिणार इथं आय बेस इज इक्वल टू डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा बी एच क्यूब डिवाइडेड बाय बेससाठी डायरेक्टली लक्षात ठेवा एमआयचा फॉर्म्युला बी एच क्यूब डिवाइडेड बाय 12 आय ए बी इज इक्वल टू बी एच क्यूब डिवाइडेड बाय तुम्ही असं पण लिहू शकता आय ए बी इज इक्वल टू बी एच क्यूब डिवाइडेड बाय 12 नंतर आपण सी जी ह्या पॉईंटला पण काढू शकतो ह्या पॉईंटला पण काढू शकतो कोणता थेरम यूज करू शकतो तर पॅरेलल ॲक्सिस थेरमचा यूज करून डायरेक्टली आपण काढू शकतो पॅरेलल ॲक्सिस थेरम किंवा डायरेक्टली रिमेंबर ठेवा सपोज मला अपेक्सला अबाउट इट सी जी या पॉईंटला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे तर कसं करेल मी आय सी जी इज इक्वल टू काय येईल इथं आय ए बी प्लस एरिया इंटू एच एच म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्सचा स्क्वेअर डायरेक्टली फॉर्म्युलाच लक्षात ठेवा आय सी जी इज इक्वल टू बी एच क्यू डिवाइडेड बाय 36 त्यानंतर इथं एमआय अबाउट इट्स परपॅन एमआय ट्रायंगल अबाउट इट्स ॲपेक्स या पॉईंटला सिमिलर वे आपण पॅरेलल ॲक्सिस थेरमचा यूज करू शकतो आय ॲपेक्स प्रॉब्लेम सोडवताना डायरेक्ट थेरम यूज करा किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवलं तरी चालेल आय काय येईल इथं बेस प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा लागलं तर आय ॲपेक्स इज इक्वल टू आय ॲपेक्स इज इक्वल टू बी एच क्यूब डिवाइडेड बाय 4 हे तीन फॉर्म्युले ट्रायंगलसाठी लक्षात ठेवा इथं बेससाठी इथं सी जी अबाउट इट सेंटर आणि इथं काय दिलेलं आपण ॲपेक्ससाठी अशा पद्धतीने मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी एवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत एवढे फॉर्म्युले सर्वच्या सर्व लक्षात ठेवा कारण मुवमेंट ऑफ इनर्शियाचे सर्व फॉर्म्युले जर तुम्हाला आले तरच तुम्ही बाकीचे जे सर्व चॅप्टर्स आहेत बेंडिंग स्ट्रेस सल डायरेक्ट बेंडिंग असल शिअर एसेब्लिंग बी एम डी तुम्हाला बऱ्याच वेळेस काढायला लागते त्यानंतर टॉर्शन असल हे जे चॅप्टर्स आहेत ह्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युलेज लागतातच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके हॅव अ गुड डे ऑल